गुड मॉर्निंग मार्गी मॉर्निंग मार्गी मॉर्निंगचा हेतू साहेब की काय काय गजबात घडतं त्याचं आपल्याला सुतोवाच जे आहे ते करायचं आणि मग त्याच्याप्रमाणे साधारणतः विद्यार्थ्यांना पेपर वाचण्याची एक चांगली सवय जी आहे ती डेव्हलप व्हावी. नेमकं आपल्या वेळेचा प्रॉब्लेम आहे, वेळेत गोष्टी पटापट उचलता याव्यात आणि त्या जॉट डाऊन कराव्यात की बाबा हे मुद्दे आलेले आहेत, आणि त्याच्या दृष्टीनं साधारणतः मार्गी मॉर्निंगचा उपक्रम आहे. पा मार्गी मॉर्निंगच्या याच्यामध्ये मुख्यतः काय आहे की हिंदू पेपर आहे, एक्सप्रेस आहे, रिजनलमधले एक दोन पेपर जे आहे, समजा लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, आणि अनुषंगिक असं म्हणजे आता जसं ॲग्रोवनला समजा आज महत्त्वाचं काही आलेलं आहे पशुसंवर्धनावर, समजा तसं त्यातलं काही आर्ग्युमेंट आहे. आपल्या टाइम्स ऑफ इंडियाला सुमित गांगुलींचं आर्टिकल आहे, टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी लिहिलेलं जे आहे आपल्या महत्त्वाचं आपलं फॉरेन पॉलिसी रिलेटेड बीजिंग आणि हे सुमित गांगुली असल्यामुळे ते वाचायला पाहिजे. आता हे सगळं वाचणं तर विद्यार्थ्याला शक्य नाही, पण त्याच्या कुठंतरी असं हे आलं कक्षेत की बाबा हे महत्त्वाचं आहे तरी त्याचा उपयोग नक्की करता येऊ शकेल. आणि दुसरं जी आहे जी आज आपल्या मार्गी मॉर्निंगची सुरुवात त्याचं करणार आहे ती म्हणजे काय की क्वेश्चन्स काय. जसं आता अमिताभ घोष यांचं मिंटला समजा एक आर्टिकल आहे, पुस्तकं आहे, त्याच्या निमित्तानं भाषा आणि त्याची चर्चा त्यांनी केलेली आहे गन आयलँड भाषेवर. आता 98 आपल्याला म्हणलं तर 98 खासी आणि याच्यावरचा क्वेश्चन आहे पा. मॅपवर विचारलेले क्वेश्चन आहेत, ब्रजभाषा येत आहे, अवधी भाषा येत आहे, जुने क्वेश्चन 97-98 क्वेश्चन आहेत पा. ती साधी सिरीज आहे ह्याच्यावर चाणक्य असं म्हटलेलं जे आहे ते तांडव, पण त्याच्या निमित्तानं आपल्याला चाणक्य कसा वाचता येऊ शकेल. 2014 काही विचारलेलं आहे आपल्या, काय क्वेश्चन विचारलेलं आहे पा की करप्शनच्या केसेस आणि त्याच्याविषयीचं अंडरस्टँडिंग जे आहे. क्वेश्चन समजल्याशिवाय तुम्हाला काय वाचा हा पेपर आहे, समजा त्यातलं काय वाचायचं कळणार नाही आहे. आता राज्यपालाची बातमी ऑलमोस्ट सगळीकडे आहे. 2016 प्रिलिम क्वेश्चन आहे, अपॉइंटेड बाय गव्हर्नर. 2017 आहे MLC. 2014 डिस्क्रिशनरी पॉवर काय आहेत. 2010 फायनान्स कमिशन आणि त्याच्या रिलेटेड काय काय गोष्टी आहेत. 2009 विचारले. 2013 प्रोसिजरल रिमूव्हल काय आहे कॉन्स्टिट्यूशनच्या आणि याच्या बाहेर. त्यामुळे 10-9 ऑलमोस्ट फ्रिक्वेंटली ॲज क्वेश्चन्समध्ये गव्हर्नर घ्यायला पाहिजे. मग गव्हर्नर चांगला करायला पाहिजे, गव्हर्नरचा अभ्यास जो आहे, गव्हर्नर या पदाविषयीची सगळी चर्चा जी आहे. 83 विचारले, 34 विचार क्वेश्चन आहे पण मेन्सला विचारलेले जे आहेत ते. गव्हर्नर मोर पॉवर दॅन प्रेसिडेंट आहेत का बाबा, 1994 क्वेश्चन आहे. त्यामुळं क्वेश्चन बघितल्यावर तुम्हाला जी ग्रॅव्हिटी लक्षात येईल जे आहे मार्गे मेन्सचा हेतू जो आहे की ते क्वेश्चन्स डोक्यात बसणं तुमच्या जे आहे ते. मेजर कन्सिडरेशन अपॉइंटमेंट अँड नॉट इलेक्टेड असेल तर काय काय असतात. लेफ्टनंट गव्हर्नरचा क्वेश्चन विचारलेला आहे आपल्याला पहा, म्हणजे लेफ्टनंट गव्हर्नर आणि त्याचे कम्पॅरिझन असं पण बऱ्याच जणांनी केलं. कश्यपमध्ये DD बसूमध्ये ती सगळी चर्चा आहे. स्मार्ट सिटीची चर्चा आहे सगळी पहा, इन्फ्रास्ट्रक्चरचा इश्यू जो आहे आणि त्याच्या रिलेटेड काही बातम्या आलेल्या आहेत. 2017 आपल्याला विचारलं स्मार्ट सिटीचा क्वेश्चन काय आणि त्याचा रिलिव्हन्स कशा प्रकारचा आहे. सोलापूर स्मार्ट सिटीवरची पुस्तकं काय आहेत, म्हणजे सुलक्षणा महाजन समजा रिजनलमध्ये त्याची गुणवत्ता काही असेल तरी ते रिजनलमध्ये अवेलेबल आहे. यान गेल, जेन जेकब यांची पुस्तकं मराठी ट्रान्सलेट झालेली आहेत ती त्यानिमित्तानं पाहत आली. स्मार्ट सिटी जी आहे त्याच्यावरची बातमी आजची जी आहे ते. भारत ब्राझील असा एक समजा म्हणलेला आहे पा की कोणत्या प्रकारचा आलेलं आहे, म्हणजे इंडियन डायस्पोरा कुठं आहे आणि त्याच्याविषयी काय आहे. ब्रिक्सवर समजा काही क्वेश्चन आहे, IBSA काही क्वेश्चन आहे, तर ब्राझीलची छोटी बातमी आहे पण त्याच्याविषयीचे जे अंडरस्टँडिंग आहे. काय म्हणलेलं आहे पा टॉपिक म्हणजे प्री जॉग्रफीचे पण प्रश्न पण असे पाहायला पाहिजेत. डिक्लाईन ऑफ इंडियाज प्रेझेन्स इन लॅटिन अमेरिका 2015 पॉलिटिकल सायन्सला विचार क्वेश्चन आहे, जो जसं तसं आपल्याला इकडे यायला पाहिजे आपल्या याच्यामध्ये. डिस्क्राईब अँड एक्सप्लेन सजेस्ट इम्प्रूवमेंट्स इन द इंडियाज रिलेशनशिप विथ लॅटिन अमेरिका 2004 विचार क्वेश्चन आहे, पण लॅटिन अमेरिकेवर क्वेश्चन्स पाहायला पाहिजेत. म्हणजे ब्राझील हा शब्द आल्यावर काय काय पाहायला पाहिजे, त्याची जॉग्रफी पाहायला पाहिजे, त्याच्यावर सध्या तिथली स्थिती काय आहे, नद्यांचं खोरं म्हणजे हिस्ट्री त्याची जी आहे ती काय प्रकारची आलेली आहे. सुरत सोलापूर रस्त्याची चर्चा आहे पा, ऑलमोस्ट सगळ्या पेपर इंजिनिअरिंग एक्सप्रेसमध्ये पण ते आलेले आहे. आपल्याला तो कसा एक प्रश्न विचारला होता ह्याचा, मग तो कोहिमा कोट्टयम असा जो प्रश्न होता 2017 पा, त्याचं लॉजिक काही असेल पण सुरत आता म्हटलं तर सुरतचे दंगे आहेत. सोलापूर हिस्ट्रीच्या अनुषंगानं तुम्ही जेव्हा कसं गेली तरी त्याचं वेगळं कनेक्शन आहे. सोलापूरची होतात नाही सुरतचा स्प्लिट जो होता तो, मग सुरतची लूट हिस्ट्री एकदा तुम्ही गेला तर मग 2 झालेले आहे. सुरत असिन दासगुप्ता तेव्हा म्हणजे काम अभ्यासच आहे पा, असिननं केलेलं जे असिन दासगुप्तांचं सुरत नावाचं पुस्तक आहे. काय म्हणलेलं हायलाईट फीचर्स ऑफ नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट
नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये 2002 विचार क्वेश्चन आहे. जी एसमध्ये अल्बेरुनीज आपल्याला महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, अल्बेरुनीचा भारत फ्रीमध्ये त्याला विचारलेलं आहे कोणकोणत्या प्रकार, जसं ट्रॅव्हलरवर आहे हा एक अल्बेरुनी एक्सपेक्टेडच आहे पा, मी कदाचित विचारला विचारणं एक्सपेक्टेड आहे पा की अल्बेरुनी करून ठेवा. अल्बेरुनीचा भारत कसा आहे, चायनीज आणि अरब ट्रॅव्हलर्स आपल्याला 2018 आलेला क्वेश्चन आहे. मार्गी मॉर्निंग तुम्ही कितीही पेपर वाचला, पेपर वाचणं म्हणजे मागच्या वेळा पण म्हणलेलं आहे, म्हणजे तुम्ही फक्त ज्याला काय आपण म्हणतो की रीडिंग मराठी किंवा रीडिंग इंग्लिश असं नाही आहे, तर त्याच्या डेप्थमध्ये तुम्ही कसं जाणार. आणि त्याच्या दृष्टीने क्वेश्चन नीती आयोग, समजा नीती आयोगाचं स्ट्रक्चर विचारलेलं आहे, फ्रिक्वेंटली आपल्या प्रीचसारखे क्वेश्चन जे आहे नीती आयोगावरची सगळी चर्चा आहे पा. गंगा डॉल्फिनला मारणाराचं चित्र दिलेलं आहे, शुगर केनचं चित्र दिलेलं आहे, बुद्धाची सगळी चर्चा आहे पा. मग याच्यावर काय काय क्वेश्चन येतात, टेक्नॉलॉजी आणि बायोडायव्हर्सिटीवरचे क्वेश्चन जे आहे. शुगर केन म्हटलं तर 2017 विचार क्वेश्चन आहे, शुगर केनचं चित्र दिलेलं आहे पा दक्षिणेकडचं, म्हणजे डायरेक्टली त्याच्यात म्हणलेलं आहे पा की इनमेट्स तिरुची सेंट्रल प्रिझन इन्वेस्ट शुगर केन अहेड ऑफ द पोंगल, त्याचं महत्त्व काय. आणि मग क्रॉप पॅटर्न कसे आहेत त्याच्याविषयीची क्वेश्चन आपल्याला प्रायव्हेट सेक्टरच्या ह्याच्यामध्ये शुगर आणि शुगर केन असा प्रश्न विचारता मिळालो उत्तर प्रदेश असा प्रश्न पण विचारून झालेला आहे पा. कोणकोणत्या गोष्टी चेंजिंग क्रॉप पॅटर्नच्यामध्ये आपल्याला पाहता येतात त्याच्याविषयीचे 18-17 क्वेश्चन्स प्रिलिमला MSP-वरचा क्वेश्चन 18 विचारले, 15 क्वेश्चन विचारले. क्वेश्चन सुरुवातीला बातम्या बघायच्या आधी काय चर्चेला आणलेलं आहे पण तुमचं लक्षात यावं की क्वेश्चन किती महत्त्वाचे आहे आणि क्वेश्चन बघितल्यानंतर तुम्हाला त्या बातमीची ग्रॅव्हिटी लक्षात येऊ शकतो. जे मग आता काय ते गंगे वेदक पुपुटक आपल्या अशोकाच्या हाती जी नावं आहे सगळी की कुठले मासे तो ठेवा म्हणतो कुठले मासे ठेवा नाही, तसे प्रश्न पण प्रिला आपल्याला विचारले जाऊ शकतात. डॉल्फिनच्यावर आपल्याला इंडस रिव्हर डॉल्फिन, इरावती डॉल्फिन, म्हणजे तसं डॉल्फिनचे सगळे निर्णय प्रकार जे आहेत, प्राण्यांची नावं, WPA 72 ॲक्ट त्याचा समावेश आणि त्याच्याविषयीचे प्रश्न विचारले 17 आहे 15 आहे पा. डॉल्फिन काय भुलन बैजी असं आहे का, आत्ता आपल्याला एवढा वेळ नाही तर मग खूप त्याचे तपशील बारकावे अवेलेबल इतर लिहिलेले आहेत. हेतू या सगळ्याचा काय आहे पा की तुम्हाला पेपर वाचताना क्वेश्चनमध्ये किती डेप्थमध्ये जायला पाहिजे, कुठपर्यंत न्यायला पाहिजे तो मुद्दा ह्याचं लक्षात द्यायला पाहिजे, म्हणजे त्याच्याविषयी कोणकोणत्या प्रकारचे विचारलेलं आहे. बुद्धाच्या अनुषंगानं समजा म्हणलेलं आहे तुम्हाला ते सौत्रांत्रिक एकदा विचारलेलं आहे, हे विचारलेले आहेत. जैनिझममधलं स्थानकवासी विचारलेले आहे, त्रिभंगा पोज विचारलेले आहे, पद्मपाणी आहे, आपला फ्युचर बुद्धा विचारलेला आहे. विचारलेले क्वेश्चन जे आहेत म्हणजे किती आहे 13, 17, 18 क्वेश्चन्स प्रीचे जे प्रीच्या क्वेश्चन एकदा तो बुद्धाचा क्वेश्चन विचार, बुद्ध हे क्रॉस केलं रिपीट मारला होता पण अवंती आहे का गांधार आहे का कुठल्या कुठल्या क्वेश्चन क्रॉस केलेलं नाही आहे, तसा तसा परत आलेला होता 15-16 बहुतेक जो आहे. हेतू काय आहे की तुम्ही बातमी वाचली तर पुढं काय करायचं कळालं नाही तर मग आपल्या मार्गी मॉर्निंगचा हेतू तसा पल होणार नाही, त्याच्यात नाही कळायला पाहिजे तुम्हाला क्वेश्चन काय आहेत आणि क्वेश्चनमध्ये तुम्ही रोटेट आहात का. क्वेश्चनमध्ये रोटेट नसेल तर ते काही उपयोग नाही आहे. जसं आता काय म्हणलेलं आहे समजा कालचं ते पॉप्युलर सगळं अमेरिकेतलं जे सगळं चाललेलं आहे की हा ह्याच्यावरचा हल्ला आहे का लोकशाहीवरचा हल्ला आहे का, इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि त्याची तुलना आपल्याला विचारली जाऊ शकते का. हिस्ट्रीच्या ऑप्शनच्या लोकांना प्रश्न असतो पा की अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन इकॉनॉमिक डॉक्युमेंट आहे का, अमेरिकन कॉन्स्टिट्यूशनमध्ये लॉकचे प्रभाव काय आहेत, त्याच्या निमित्तानं चर्चा जी आहे आपल्याला. GS 2 तो सगळा कम्पॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन हा प्रश्नच आहे ना, व्हॉट फ्रान्स कॅन लर्न फ्रॉम इंडियन सेक्युलरिझम, म्हणजे त्याच्याबद्दलची सोसायटीच्याबद्दलची चर्चा काय आहे पा. डाक्यामधील प्रोटेस्ट आणि स्प्लिट इन सोसायटी व्हॉट इज सिग्निफिकंट फॉर इंडिया 2013 त्याच्याविषयी चर्चा आहे पा. डाका आणि डाक्या क्वेश्चन महत्त्वाचे आहेत, क्वेश्चन जर समजले तरच गोष्टी समजतात नाहीतर समजणार नाहीत पा. आता इथं 13th Amendment ते एक्सप्रेसला आर्टिकल ह्याच्यात लिहिलेलं आहे पा, तिसरं एडिटोरियल पण महत्त्वाचं जे आहे ते 13th Amendment श्रीलंकेची 13th Amendment आहे. इंटरव्ह्यूला असं विचारलं जाऊ शकतं किंवा विचारलेलं पण की 13th Amendment सांगा श्रीलंकेमध्ये काय भारतामध्ये काय आणि US काय 13th Amendmentचं काय काय झालं, ड्रेड स्कॉट खटला काय होता तो, म्हणजे त्याच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला पाहता येणार. स्लेवरीचा मुद्दा काय होता, आपल्याकडं नागालँडचा इशू, श्रीलंकेमध्ये त्याचं काय काय झालेलं आहे, म्हणजे हा एक प्रश्न झाला 13th Amendmentच्या रिलेटेड जे आहे इंटरव्ह्यूच्या दृष्टीने. आता मेन्स विद्यार्थी समजा येतील ते पण त्यांच्या दृष्टीने ही सगळी चर्चा महत्त्वाची आहे पा. किंवा प्रीला काय काय उपयोग आहे, औरंगजेबाची हिस्ट्री विचारलेली आहे, औरंगजेबाचं नाव आणि सेक्युलर एजेंडा नाही महाराष्ट्रातली चर्चा आहे, स्टेटमेंट आहे पा CMचं
99 ट्रॅव्हलर्स विचारलेले आहेत म्हणजे मुघलांच्या रिलेटेड, 2000 मॅप दिलेला आहे, 2003 धर्मज बॅटल दिलेलं आहे, खूप वेळा विचारलेला आहे धर्मज बॅटल, तुकाराम हा कोणाचा कंटेम्पररी होता, आत्ता जसं तुम्हाला विचारलेलं आहे, निंबार्ग आणि अकबर इंडियाच्या याच्यामध्ये काय आलेलं आहे. प्रश्न 9, 8, 6, 3, 99 असे साधारण 79 प्रश्न आहे. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा म्हणजे त्याच्याविषयीची चर्चा जी आहे, म्हणजे प्रश्न काही असेल, माहिती काही असेल त्या झालेली, त्याच्याविषयी आपल्याला UPSC विचार करता आला पाहिजे. अगदी साधा आपण महाराष्ट्रात तुम्ही वाचा ते ताडासन कुठल्याही पेपरमध्ये आलेलं आहे. मग योगांचे प्रकार काय, मग योग आपल्याला विचारलं तर कसा विचारता, यम प्राणायाम प्रत्याहार म्हणजे त्याचे तपशील जे आहेत ते काय प्रकारचे, मग ताडासनाचं वैशिष्ट्य काय, इंटरव्ह्यूला आपल्याला ते उपयोग पडू शकेल का, किंवा हॉबी ज्याची आहे त्यांना ते पाहायला पाहिजे का. आपल्याला असं वाटतं की प्रीची गडबड आपल्याला खूप आहे आणि त्यामुळे मग वाचतानाचा ठराव सगळा जातो, ॲनालिटिकल वृत्ती सगळी निघून जायला लागते. वॉर मेमोरियल म्हणलं, मग वॉर मेमोरियलच्या विषयीची सगळी चर्चा जी आहे, वॉर मेमोरियल कुठं कुठं होत आहेत, काय काय होत आहेत, मग ती बातमी लोकल असली तरी ती का महत्त्वाची आहे. मिझोरामची चर्चा होती पण बॉर्डरच्या ह्याच्यामध्ये जे आहेत, मग कुकेरी वर्ल्ड आहे मिझोरामच्या, किंवा तसं नॉर्थ ईस्ट सगळंच, मग नॉर्थ ईस्ट NCERTचं आहे पा, काय म्हणलेलं आहे काय की मॅच द फॉलोईंगमध्ये विचारलेलं आहे, 87 ते कसं आलं काय, हां त्याचं अंडरस्टँडिंग आहे, मिझो अकॉर्डची वैशिष्ट्य काय होते. म्हणजे एक मिझोराम जरी घेतला आपण तरी त्याच्याविषयीचं सगळी चर्चा जी आहे वेगळ्या पेपरमध्ये आलेलं आहे. म्हणजे त्याचं स्वतःचं जे आहे तुम्ही, किंवा आशिष वर्षेचं आर्टिकल आहे, आता दादरा नगर हवेलीची बातमी छोटीशी होती मग त्याच्याविषयीची आहे, FOA इंडेक्स आहे, FOA इंडेक्सबद्दलची चर्चा जी आहे. हे दोन पेपर जरी आपण घेतले महत्त्वाचे तरी कमेंटमध्ये म्हणलेलं आहे, तुमच्या समोर कुठलाही पेपर असेल एक पेपर मायामध्ये पुरेसा आहेत कुठल्याही स्टुडंटने वाचलेला आहे. आपल्याला असं वाटतं पण तुम्ही आत्ता हे म्हणाल तर ह्या पेपरमध्ये नाहीच आहे, कुठे आहे मी जाऊ, एक 15-3 आठवड्याचं वेळ घ्या, 2-3 आठवड्यामध्ये तुमच्यापर्यंत सगळं येतंच, आणि ते येण्याचे मार्ग जे आहेत ते कोणत्या प्रकार मुकरिव्ह्यूमध्ये आलं याच्यामध्ये आलं, आणि त्याच्या दृष्टीने पण आपल्याला ते पाहता येतं की काय प्रकारचे एकूण पेपरची डिमांड आहे आणि त्या पेपरच्यामध्ये आलेल्या गोष्टी ज्या आहेत. मार्गी मॉर्निंगचा हेतू काय आहे पा, की विद्यार्थ्यांचा वेळ वाचावा, सुचवावं, दिशा द्यावी जी आहे. प्रत्यक्ष स्पून फीडिंग उपयोग होत नाही, आपण बघितले प्रीचे सगळे रिझल्ट बघितले आहेत, आणि त्यामुळं तुम्हाला टू सजेस्ट त्या दिशेनं जायला पाहिजे, म्हणजे तुमची मेहनत त्यामध्ये कमी वेळात जास्त गोष्टी अचीव करण्याच्या दृष्टीनुसार सुचवणं. जसं आता हिंदूमध्ये आलेलं आहे, समजा पहिल्यांदा मागच्या वेळा म्हटलं असं काय आहे एक्सप्रेस आहे, मग तुम्ही काय म्हणणार की हां मग हे कोट आहे, मग याच्यामध्ये त्यांनी डेटा आणि हरारेचं आर्ग्युमेंट म्हणलेलं आहे, डेटाचं ओनरशिप कुठलं आहे, मग 40 इयर्समध्ये काय आलेलं आहे हिंदू एक्सप्रेसला बघितलं तुम्ही, हिंदूमध्ये गेला तर तुम्ही ते फेत आहे, मग रामायण आहे त्याच्यामध्ये, वेदांत हा शब्द आला आहे, गीता हा शब्द आला आहे, मग रावण आहे, याचं हे आपण म्हणतो कधी वाचलेलंच नाही आहे. मागच्या वेळा जसं आपण बोललं त्यातल्या रागांवरची चर्चा केलेली होती, फेत महत्त्वाचं जे आहे ते. मराठा कोटाच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, पहिंद्र साणेची केस दिलेली आहे, मग त्याच्यावर आपल्याला कोयल्लो ज्याला 9 शेड्यूल केस म्हणलं जातं, कोयल्लोचं गोल्डन ट्रायंगल आहे, 14, 19, 21 आहे, ते कृष्णविवर नाही आहे वगैरे, ही सगळी चर्चा झालेली आहे, 9 शेड्यूलमध्ये घाला असं म्हणलेले होते. त्यामुळं तो प्रश्न कशाप्रकारे येतो, आता आयोगानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सूचना काढली होती, मग त्याचे मिनिंग काय आपल्याला होतात पहा याच्या संदर्भामध्ये, SABCच्या संदर्भामध्ये. क्वेश्चन बघितल्याशिवाय तुम्हाला हे कळत नाही आहे, क्वेश्चन जसा असावा म्हणलं 16 बाबा विचारलेलं आहे, कोयल लोकेचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन डोक्यात ठेवायला पाहिजे. किंवा आता फार्मरची सगळी चर्चा आहे, मागच्या पेपरमध्ये पण जसं आलेलं होतं काय, मग आर्टिकल कोणता आहे त्याचं, एंट्री ह्याच्यातली 7व्या शेड्यूलच्या ह्याच्यामध्ये म्हणलं, Entry 24 दुसरं त्यातलं जे आहे ते, म्हणजे स्टेट लिस्ट 24 एंट्री 26 एंट्री, मग कॉन्करंटमधली 33 एंट्री, 52 नाही आहे तर मग कुठल्या एंट्री येत आहेत, 28 एंट्रीमध्ये काय, एंट्रीच्या भाषेत बोलायला पाहिजे का वृत्तपत्र जशी बोलतात त्या प्रकारची डिमांड त्याच्यामध्ये जी आहे. मग CMच्या मीटच्याबद्दलची चर्चा आहे, मग ते चीफ मिनिस्टर कॉन्फरन्स मागं एक झालेली होती जी 96 त्या सगळ्या गोष्टी पाहिजे, चीफ मिनिस्टर कॉन्फरन्स माहितीच पाहिजे आपल्याला त्यात काय आलेले होते. बर्ड फ्लूची चर्चा आहे, मग बर्ड फ्लू आणि याच्यावर काही आताच्या गोष्टी बदलत आहेत समजा, तर त्यावर काही वाचलं त्याची हिस्ट्री गोळा केली, जसं ते लोकसचे आपल्यामध्ये चर्चा होती, महाराणात लोक म्हणले की मी मारणार आहे, त्याच्याबद्दलचं अंडरस्टँडिंग जे आहे ते, मग बर्ड फ्लूचं काय पूर्वीचं आपलं आहे आणि आता कसं आहे. एखादा प्रश्न आल्यानंतर त्याच्यामध्ये मूलभूतरित्या मग एखादी गोष्ट अजून होते तर मग ती ऑब्झर्व करायला पाहिजे, लगेच नोट्सकडे जाता कामा नाही, बर्ड फ्लू आपण बघूया काय काय होतं त्याच्यावरचं जे आहे ते.
वाचायचं काय याचा सेन्स आणि वाचल्यानंतर त्याचं यू पी एस सीला कन्वर्जन. जसं आता साधं आहे पा, मागच्या वेळेपण म्हणलं होते, काय म्हणलेलं आहे पा, कार्यपालक अभियंता अशी एक छोटी निविदा आहे कुठं झारखंडमध्ये. मग तिथे एक गाव दिलेलं आहे की लातेहारमधनं काढलेलं आहे. मग आपल्याला बाय द वे काय लातेहार जरा मॅपमध्ये बघूया बरं. म्हणजे ती क्युरियॉसिटी इज सिव्हिल सर्व्हिस. क्युरियॉसिटी तुमची काय प्रकारे यायला लागते, म्हणजे कुठल्याही निविदा जे दिलेले जे आहेत त्या त्याच्यामधलं काय काय आलेलं आहे. मुख्य आर्टिकल तर बघूच, म्हणजे अर्जुन सुब्रमण्यम ईस्टर्न लढा ते मिलिटरी हिस्टोरियन आहेत, ईस्टर्न लडाखवर असं असं म्हटलेलं आहे, त्यातले मुद्दे तर बघणारच. वेगवेगळ्या प्रकारे मार्गी मॉर्निंगमध्ये आपण हे समजून घ्यावं की पेपर कसा हँडल करायचा, एखाद्या पेपरमधल्या इन्साईट्स तुमच्या कशा वाढायला पाहिजे. इंडियन सिटीजवर ते बोलतात, ते म्हणजे नेमकं काय आहे, मग आपल्याला इंडियन सिटीजवर काय प्रश्न विचारलेले आहेत. बुद्धाचे स्टॅम्प, इंडोनेशियाची छोटी बातमी होती पहा, मग इंडोनेशियावर आपल्याला मला पेनिन्सुला हिस्ट्रीला विचारून झालेलं आहे. मग डच कल्चरवर विचारतील का, आजच्या इंडोनेशियन याच्यावर काय विचारतील, नॉन अलाइनमेंटवर काय विचारतील, वाद त्याच्यावरचा जो होता तो फॉरेस्ट आणि त्याच्याविषयीचं संपूर्णता. म्हणजे अगदी ज्याला म्हणलेलं आहे काय आपा की आपलं वेदर फॉरकास्ट आहे ते पण बघत राहायला पाहिजे. एस ओ टू दिला आहे, एन ओ टू दिलेला आहे, कॉ त्यातला कार्बन आहे तो आहे, पी एम 2.5 आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे पेपर रेटिंग आहे. मग त्याचे त्यांनी दिलेले असतात ग्राफ आणि मॅप जे आहे ते, मग ते कुठं अभ्यासलेलं आहे त्यांनी म्हणलेलं, वापी गुजरातमधनं घेतलेले आहेत का दुपारी 4 वाजता. मग बारकावे, जितक्या बारकाव्याने तुम्ही त्या सिव्हिल सर्व्हिसला सामोरं जाल, जितक्या बारकाव्याने तुम्हाला ते लवकर आणि वेगात आत घेईल. जितकं ते स्थूल असेल, जितकं ते हळूहळू असेल, किंवा जितकं ते मॅक्रो, म्हणजे मॅक्रो म्हणजे काय, एकच मटेरियल सगळे बघतात, तर त्या एंट्रीज सापडत नाही. आज जायच्या, आज जायच्या एंट्रीला तुमच्या इन्साईट डेव्हलप व्हायला पाहिजे, त्या होण्याच्या दृष्टीनं त्याच्यावर तुमचं थिंकिंग यायला पाहिजे की बाबा हिंदूला ते चार्ट देतात ते काय, शनिवारी मोठे एक मोठं आर्टिकल असतं यूज, मग त्याचा मिनिंग काय प्रकारे झालेला आहे. वेळेची मर्यादा राहणारच, पण त्यामुळे सगळ्या गोष्टींवर तर जे काही मागच्या वेळेला विद्यार्थी म्हणलो की मग याच्यावर तुम्ही का बोललेलं नाही आहे, त्याचा हेतू नाही, ह्याचा हेतू हा नाही आहे. आपलं काय क्लासरूममधलं असं मोठं डिस्कशन नाही, 2-2.5 तास कमी वेळामध्ये जास्तीत जास्त गोष्टी समजून कशा सांगायचं, या माध्यमाची मर्यादा आहे. आणि त्याच्या दृष्टीनं साधारणतः आपण मार्गी मॉर्निंगमध्ये हे सगळं पाहतो आहे. एक्सप्रेसमध्ये काय आलेलं आहे पा, मिझोरामची चर्चा केलेली आहे, उत्तराखंडमधलं आता रात्री खेती समजलं, अगदी साधं आहे, लालमणी वर्मांचा हा रिपोर्ट आहे, मग त्याने लक्षात ठेवलं की त्यामध्ये म्हणलेलं आहे लिकर. मग लिकर या निमित्तानं तुमच्या यासाठी अहरर मुवमेंट जे आहे ते, म्हणजे लिकरचे बॅन केलेलं आहे, अरक अहरर चुकून म्हणालो, त्याची अरक मुवमेंट जी सगळी आलेली होती, अहर अहर मुवमेंट तर वेगळ्या आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे 23 मधली होती त्याच्या ह्याच्यातनं आलेली, मुस्लिमांच्या ह्याच्यातनं आलेली, ही हे दोन वेगळ्या संबंध आहे. जी दारूबंदीची चळवळ होती 1893 कशी आली होती तो मुद्दा होता, ते चुकून तो शब्द आला, पण तो सुद्धा महत्त्वाचा, कारण का प्रीला ते एक्सपेक्टेड आहे, 23 होतं, एनसीआरटी ते दिलेलं आहे आणि त्याचं काय अंडरस्टँडिंग जे आहे ते. एफ ओ एचा इंडेक्स आणलेला आहे, इन्स्टिट्यूशनल इमिनन्स, आपल्या इन्स्टिट्यूशन ऑफ इमिनन्स जे आहे त्या यू जी सी त्याच्यावर काय म्हणते, एम ई एन जसं आत्ता विचारले, मग आपल्याला जर म्हणलं की टेक्नॉलॉजी एज अ सायलेंट फॅक्टर एस ए आहे, एज्युकेशन एज अ सायलेंट फॅक्टर इन इंडियन फॉरेन पॉलिसी कसा होईल, मग बघायला पाहिजे येऊन 100% का नाही येऊ येऊ शकतो नाही. आपल्याला इन्स्टिट्यूट ऑफ युनिव्हर्सिटी एम ए काहीतरी म्हणते, होम मिनिस्ट्री काय म्हणते, तर पाहायला पाहिजे आपल्याला. ऑडिओला ते देतात पा एक्सप्रेसला, शुड स्पोर्ट्स पर्सन कंप्लेंट अबाउट कोविड रिस्ट्रिक्शन्स, काय ऑडिओ त्यांचा म्हणतो ते बघितलं. सौम्या स्वामीनाथननी साऊथ आफ्रिकन व्हेरियंटबद्दल काही चर्चा केली आहे, मग त्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा, साऊथ आफ्रिकाचं आपल्याला माहिती नाही, मग त्याचा मॅप पहा, अगदी बारकाव्या गोष्टी ज्या आहेत ती ग्रेट मुवमेंट त्याचं घडलेली होती, ती काय होती 1830 आसपास, के मग इकडं आहे मॅपवर संपूर्ण तुम्ही म्हणलेलं आहे, मग ते बोअर्स होते ते कोण, अगदी साधे वाटणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्या टप्प्यावरच्या मोठ्या वाटत असतात, मग त्याचं अंडरस्टँडिंग आपलं कसं आपण डेव्हलप करू. भारत काय लखवीच 15 वर्षे, मग भारत पाकिस्तान संबंधांवरचे प्रश्न जे आहेत, हिस्ट्रीच्या लोक ऑप्शनलच्या लोकांना तर त्यांनी ते प्रिसाइजली पठाणकोट वगैरे पण असं देऊन विचारलेले क्वेश्चन जे आहेत पा. लर्निंग कर वाचत राहायला पाहिजे, दिलेलं जे आहे ते लर्निंग कर. साधी बातमी आहे पा की ब्रेन कॅन्सर सेलच्या दृष्टीनं काही गोष्टी समजा आता माझा त्या डिसिप्लिनचा भाग नाही, मग ती क्युरियोसिटी म्हणून त्यात किती जायचं, किती ऐकायचं, वाचायचं हे पाहायला पाहिजे. ते कुठक्याचं रॉ मटेरियल, मग पूर्वच्या दृष्टीने ह्या बीट्स आहेत का सिल्वासामध्ये आणि याच्यात पकडलेलं जे आहे, मग ते युनियन टेरिटरी जाऊन इकडे येणार आहे त्याच्याविषयीची काही चर्चा जी आहे. छोटी बातमी होती पा एक्सप्रेसला, इंडिया फ्रान्स स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप, इंडिया फ्रान्स स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप शेजारीच त्याच्या इंडियन फॉरेन पॉलिसी, यू एसचं जे डिप्लोमॅट आहे आउटगोईंग त्यांनी काही वाक्य केलेलं आहे, तर काय म्हणलेलं आहे पा, इंटरो पॅराबिलिटी, मग इंटरो पॅराबिलिटीची टर्म आहे, मग इंटरो पॅराबिलिटी जसं पॅराडिप्लोमसीबद्दल त्यावेळेला विचारलं होतं बऱ्याच जणांनी,
पॅराडेब्लम तसं एंटरोपॅराबिलिटी काय आहे, एंटरोपॅराबिलिटीचे मिनिंग काय आहेत, रशिया आणि आपलं S-400 जे आहे ते, रशिया आपल्या डिफेन्स त्याच्या रिलेटेड चर्चा जी आहेत, एंटरोपॅराबिलिटीची ती सगळी चर्चा केलेली जी आहेत ते. थर्ड एडिटोरियल जे म्हणतो एक्सप्रेस त्यासाठी महत्त्वाचं आहे आणि तसा माणूस आहे त्या एडिटर सेन्सिबल असणारा. काय म्हणलेलं आहे पहा की मुंबईच्या स्लम्समध्ये असणारं जे आहे ते पिरियड आणि पिरियड रूम, स्त्रियांचे प्रश्न जे आहे की त्यांनी सुरुवातच कशी केलेली आहे पहा, त्या एडिटर तुम्ही वाचलं असेल तर की स्त्रियांनी नगरांमध्ये राहू नये अशी कशी व्यवस्था सगळी आपण करत असतो, त्यांना इथनं जाणं बाहेर जे आहे. मी इकडं जर बघितलं तर शायरा बानूची केस दिलेली आहे, हाजिराचा वर प्रोजेक्ट दिले एका ठिकाणी, हाजिरा प्रोजेक्टमध्ये काय काय मित्तल गुंतवणार आहेत आणि त्याच्याविषयी, टू व्हीलर इलेक्ट्रिक व्हीलचं काय चाललं आहे सध्या आणि त्याची अडचण कुठली आहे, ओम बिर्ला आपल्या क्वेश्चन आवरच्या निमित्तानं का पंचायत राज म्हणलं, आता उदाहरणार्थ पंचायत राज सिस्टीम स्ट्रेंथनिंग द डिसेंट्रलाइज डेमोक्रेसी असा डायरेक्ट एसे आला तर पंचायत राज एसे येऊन गेलेला आहे, ते नाव बघितलं ती बातमी छोटी आहे. ॲक्सलरेटेड जे म्हणलेलं आहे प्रायव्हेटायझेशन अँड सिम्पलर GST ही डिमांड आहे इकॉनॉमिस्टला अनेक लोकांनी केलेली. इकॉनॉमिस्ट जे म्हणतात की तुम्ही प्रायव्हेटायझेशन ॲक्सलरेटेड करायला पाहिजे, GST कसं आहे ते मिंटमध्ये उदाहरण आता ह्याच्या लागूनच आहे, पंचायत राजचा एसेच आहे, मिंटमध्ये कोट दिलं आहे पा, ग्रोथ इज नॉट जस्ट बीटिंग द ऑड्स, आत्ता असे विचारलेले आहेत, इट्स ऑल्सो अबाउट रिझायलन्स अगेन्स्ट ऑल ऑड्स, रिझायलन्स अगेन्स्ट ऑल ऑड्स लिहून बघितलं एसे रायवर आपला एसे पॅक केलेला. हा पहिल्यांदा जुने एसेल आहे UPSC ते झाले की मार्केटमधले किंवा प्रायव्हेट असे एसेल या ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिल, मग हे काय आहे बाबा BRC बाबा माटोंग रिसर्च सेंटर नाही आहे, BRCचं काय आहे ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च सेंटर, मग त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत, मग मिंट शनिवारचा जो आहे तो आपण मधल्या कुठल्या तरी एका दिवशी पण बघूया की शनिवारच्या शिवाय काय प्रकारचे येत राहतात. रिजनलमध्ये जसं म्हटलेलं होतं रिजनल पेपर पशुपालकांचे मगाशी म्हटलं होतं, पशुपालकांच्या योजनेत प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा सहभाग किती असं भागधारकांचा, व्यंकटराव गोरपुडेंचा लेख आहे ॲग्रोवनला महत्त्वाचं आहे, मग हे वाचायला पाहिजे का, तर त्याचं उत्तर काय आहे की तुमचं मटेरियल जे आहे ते आणि उपलब्ध वेळ याच्यावरती अवलंबून, तुम्ही इंटरव्ह्यू असेल तर नक्की वाचायला पाहिजे, मेन्स दिली असेल नक्की वाचायला पाहिजे, तुमचं प्रीज असेल तर फक्त आत्ता कळालं आहे म्हणून कारण ते महत्त्वाचं आहे म्हणून सांगितलेलं आहे, मग त्याचा शोध थोडासा घ्यायला पाहिजे, त्या पलीकडे नाही. बर्ड फ्लू मग असे म्हटलं हरियाणातल्या आणि याची थोडीशी चर्चा करायला पाहिजे. अल्बेरोनी ही पण छोटी आता बातमी आहे पा, चंद्रमुखी देवी या राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य आहे, त्यांच्या एका विधानानं वाद झाला, मग नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन जसं आहे तसं विमेन्स कमिशनबद्दलची काय, महाराष्ट्रात विमेन्स कमिशननं केलेलं काम विजया रहाटकर होत्या, रहाटकर त्यांनी केलेलं काम आहे, मग ते काय होतं, बदायू आणि त्यातल्या बलात्कार प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोग महिला आयोगाबद्दल मग ऑनरेबल सुप्रीम कोर्टनं काय म्हटलेलं आहे, छोटी बातमी होती पा महत्त्वाची, तशीच ही बातमी आहे काय कोकणीसाठी अकादमी कोकणी भाषेसाठी जे आहे ते, मग कोकणी भाषा आपल्या त्या 8व्या शेड्यूलमध्ये बघितलं तर 9वा दिलेला नंबर आहे, 1992 71वी घटना दुरुस्ती झाली, मराठी तर केवढा वाद, आता तर आपली जागा नाही आहे पण केवढा वाद झालेला आहे, खूपच वाद आहे त्याच्याविषयीचा, कोकणी कोकणीचं काय काय अंडरस्टँडिंग जे आहे, 344, 351, 8वं शेड्यूल, मग कोकणीच्या निमित्तानं सगळं बघितलं, मग त्यात नसणारे राजस्थानी समजा म्हटलं त्यात कुठं आहे 8व्या शेड्यूलमध्ये, म्हणजे निमित्त आहे ते बातमीचं छोटी पण त्यानिमित्तानं आपण सगळ्या गोष्टी बघत राहिलो. आपण आपल्यासमोर आहे महाराष्ट्र टाइम्स, आपल्यासमोर आहे लोकसत्ता, त्या शहर विकासाचा अजेंडा आहे, लोकल बातमी आहे आपल्याला महत्त्वाची आहे त्याच्याविषयीची अंडरस्टँडिंग जे आहे पा. अभिजात संगीतर अब्दुल करीम खान, अब्दुल करीम खान यांनी त्याच्याविषयी लिहिलेलं जे आहे, वेळेच्या अभावी थोडक्यात काही गोष्टी पाहता येईल पा, म्हणजे वाचायचं कसं, लुजी धातलून गाजलेली केस होती त्याच्याविषयीचं मुख्य आर्टिकल आहे, मग त्यातनं काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात. म्हणजे भाषा समजायला शिकलो ना आपण, जसं आता तुम्हाला पॅट्रियार्कीचा एसे होता कालच्यात होता पा, पॅट्रियार्की काय आहे, चाकोरी मोडणारे पुरुष लेख आहेत लिहितात ते हरिसदाने समजा लिहिलेले, पुरुष हृदयभावी नाव पुरुष हृदयबाई सदरच आहे, आपल्याला वाटतं हे आपल्याला काय उपयोग आहे, आणि असा अख्खा एसे समोर आल्यावर आपण वाटतो का वाचलेलं नाही, वाचन करायला पाहिजे, पेशन्स संयम ठेवून सगळ्या गोष्टी बघणं. एक रिजनल पेपर अत्यंत ऑनेस्टली सगळा वाचायला पाहिजे, एक इंग्रजी पेपर ऑनेस्टली सगळा वाचायला पाहिजे, आणि ते वाचन सोपं व्हावं म्हणून आपण मार्गे मॉर्निंगचा हा सगळा प्रकल्प सुरू केलेला आहे. मार्गे मॉर्निंग रोज तुमच्यासमोर हे घेऊन यायचं, वर्षभर तरी आपण करणार आहोत. हेतू काय आहे, त्यातनं तुम्हाला प्रीला जास्तीत जास्त फायदा व्हावा, मेन्सला इन्साइट यावा, इंटरव्ह्यूला एक प्रकारचा स्पेक्ट्रम असा वाढावा तुमच्या ह्यातला जो आहे. बेर्डेंचं
लिहिले आहे गद्यपंचविषयी, सदर महत्त्वाचं जे आहे ते. राष्ट्रीय क्रीडा संहितेची चर्चा केलेली आहे, छोटं आहे पण महत्त्वाचं जे म्हणलेलं आहे. पण शीर्षकं जे आहेत, शांतता टोमणे मारणे सुरू आहे, शांतता कोट सुरू आहे नावाचं नाटक होतं पा, ते वेणारे बाईचं पात्र आहे, त्यानिमित्तानं दिलेलं जे आहे ते. म्हणजे टू कन्क्लूड काय म्हणता येईल की ही एक अशी सवय आहे, मार्गी मॉर्निंगनं ती सवय लावणं हा हेतू आहे. मार्गी मॉर्निंगचा हेतूच आहे की ती सवय तुमच्यामध्ये जडावी, तुमच्यामध्ये ती खोलवर अशी न्यावी. आणि त्याच्या दृष्टीनं साधारणतः आपण ही चर्चा करतो आहे, एक्सटेन्सिव्हली याच्यावर खूप बोलत आहे. मग आता उदाहरणार्थ समजा ते गिग इकॉनॉमी त्या एडिटरच्या याच्यामध्ये म्हणलेलं आहे, नंतर आलेले लोक. आता नंतर आलेले लोक काय, आपल्याला त्याचा रिलेव्हन्स आणि उत्सुकता पाहिजे. तर हे मराठीतल्या एका कवीचं प्रख्यात कवितेचं पुस्तक आहे, नंतर आलेले लोक. आणि त्या म्हणजे काळ्यांची कविता जी आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की म्हणजे कवी काय म्हणतो पा, अरुण काळ्यांचं लिहिलेलं जे आहे ते व्यक्तिकरणावर त्यांचं भाष्य आहे, किंवा त्याचं पुस्तकाचं कवरच नंतर आलेले लोकचं तुम्ही बघितलं तर इकडं पादत राणं आहेत आणि नंतर पुढं कुठले तरी नंतरचे लोक पुढं जातात का, नंतर आलेले लोक हे मेटाफर काय आहे बाबा, कवी का कवीची काय इच्छा आहे बा, त्याने काय म्हणलेलं आहे त्याच्या दोन ओळी सहज आठवल्या म्हणून जे आहे ते की म्हणजे अक्षर सुधारावं म्हणून कोणी कविता लिहित नसतो, माणसं भंगारात जाऊ नये म्हणून कविता लिहिली जाते. त्या कवीनं नंतर आलेले लोक हे कविता संग्रह लिहिलेले आहे, माणसं भंगारात जाऊ नये. गांधीचं टॅलिस्मेंट काय आहे, तोच आहे. आय एसला कशासाठी नेमलेलं आहे, पी एम आहे, डी एम आहे, म्हणजे सी एमच्या नंतर जे म्हणलेलं, मग त्याचा हेतू काय शेवटचा माणूस, माणसं भंगारात जाऊ नये म्हणून सगळं चाललेलं आहे. आणि काळ तर मोठा कठीण आहे, लिटरेचरची परिभाषा आहे पा, परिभाषा समजायला पाहिजे, ती वापरता आली पाहिजे. एक्सेल हो आपण म्हणलेलं की इंटरव्ह्यू 210 वर लिहिण्याला कौशल्य यायला पाहिजे, एथिक्सला चांगला यायला पाहिजे, भाषेवरचा कंट्रोल, आणि ते या प्रकारे संपूर्णपणे ते सवय लावायला पाहिजे. इंग्लिशमधले पण आपण कधीतरी याच्यातले बघूया, रविवारच्या पुराण्यांमध्ये येत असतात त्या याच्यामधनं आलेल्या भाषा, भाषा बहतानी भाषेचं अंडरस्टँडिंग जे आहे, भाषा कशी समजून घेता तुम्ही आणि भाषेच्या विषयीची तुमची समज काय, ती सगळी वाढावी. आणि त्याच्या दृष्टीनं तुम्ही पेपर वाचताना डे बाय डे स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट पाहावी. मार्गी मॉर्निंगच्या या आपल्याला काय म्हणता येईल की एका अशा कमी कालखंडामध्ये घेतलेला आढावा आहे. याच्यामध्ये मी माझ्या मते मी इथंच थांबतो. आपल्याला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात हे सर्वच्या सर्व तर शक्य होणार, जे विद्यार्थ्यांचा आग्रह आहे की मग तुम्ही हे एवढं दिलं आम्ही करतो, तर ते स्पून फीडिंग वर्क होत नाही म्हणून तर हे सुरू केलेलं आहे. टू सजेस्ट, मार्गी मॉर्निंगचं येतो की टू सजेस्ट, आणि ते सुचवणं आणि त्याबरोबर तुम्ही ते शोधायला लागणं आणि तुमचं मटेरियल तयार करणं. टर्म्स कुठले येतात, काही वेळा आपण बघितलेलं मागच्या आहेत, काही काही त्यात आलेले प्रश्न, त्यातल्या परिभाषा, पूर्वचे प्रश्न, मुख्यचे प्रश्न, लेख वाचण्याच्या पद्धती, आत्ता बघितलं तर त्याचं डिकोड करण्याची पद्धती, या सगळ्याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा पूर्वपरीक्षेचं सखोल अंडरस्टँडिंग, या सगळ्याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे मार्गी मॉर्निंग आहे. पण मार्गी मॉर्निंगमध्ये आपण आणखी असंच पुढच्या आपल्या सेशनमध्ये परत भेटूया आपण. इथं मी थांबतो आता, मार्गी मॉर्निंगचं आपलं असंच कंटिन्युएशनमध्ये सुरू राहील पा.